तेव्हा मोकामध्ये अडकवण्याच्या दृष्टीने गिरीश महाजनांना हे सगळे पुरावे निर्माण करण्यात आल्याचे आणि व्हिडिओ सादर केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत सरकारी वकील आणि त्यासोबतच सरकारवर देखील आणि याच वेळी या अधिवेशनामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला नवाब मलिकांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत फडणवीसांनी मलिकांचा राजीनामा घ्यायलाच हवा अशीही मागणी केली एखादा मंत्री हाय कोर्टाची एडीची चे नाहीये एखादा मंत्री देशाच्या शत्रूंसोबत व्यवहार करत असेल आणि ज्यावेळेस व्यवहार केला त्यावेळेस ते अक्युज आहेत मुंबईच्या बॉसस्फोटाचे अक्युज आहेत ते त्याच्यानंतर लगेच कन्व्हिन्स झाले त्यावेळेस पॅरोलवर बाहेर आहे त्यांनी दिलाय त्यांनी त्याच्या जबानीमध्ये सगळं दिलेलं आहे काय काय घडलंय दिलेलं आहे या ठिकाणी ज्याचा ज्याचा संबंध देशाच्या शत्रूशी थेट आलेला आहे या सभागृहामध्ये त्याला बसण्याचा अधिकार आहे का या मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का अध्यक्ष मोदय तुम्ही मी पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतो आणि मागणी करतो की श्री नवाब मलिक यांचा राजीनामा या सरकारने घेतलाच पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट